नमस्कार, वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिंपल अँड इझी। आजचा व्हिडिओ हा साडी क्लोजेट ऑर्गनायझेशन या विषयावर आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये साडी ही सर्वच स्त्रियांना आवडते, पण सध्याच्या लाईफस्टाईलमुळे रोज साड्या नेसत नसलो तरी खूप साऱ्या साड्या आपल्याकडे असतातच, तर त्या ऑर्गनाइज कशा करायच्या यासाठी काही टिप्स शेअर करणार आहे। सो लेट्स गेट स्टार्टेड। पहिल्यांदा मी तुम्हाला ऑर्गनाइज नसलेलं कपाट दाखवते। नो सिस्टम, नो कॅटेगरी, नो ऑर्गनाइज, सर्व काही एकत्र आहे। चला तर मग स्टेप बाय स्टेप ऑर्गनाइज करूया। जेव्हा आपण साडी हँगरला सिंगल फोल्ड करून हँग करतो तेव्हा कपाटामध्ये वर्टिकली जागा खूप वेस्ट होते। त्यासाठी साडी हँगरला सिंगल फोल्ड न करता डबल फोल्ड करून सर्व साड्या हँग करा। साड्या अशा प्रकारे हँग केल्यामुळे खालची जागा आणखी कपडे ठेवण्यासाठी यूज करता येते। या जागेचा उपयोग मी ब्लाउज आणि पेटीकोट ठेवण्यासाठी करणार आहे, तर ते कशा पद्धतीने अरेंज करता येईल ते पाहूया। मी इथे ब्लाउज आणि पेटीकोट ठेवण्यासाठी स्टोरेज बास्केटचा उपयोग करणार आहे। मी हे बास्केट कार्डबोर्ड बॉक्सपासून बनवले आहेत आणि वरून त्याला गिफ्ट रॅप पेपरने रॅप करून घेतले आहे। बास्केटमध्ये पेटीकोट मी अशा पद्धतीने अरेंज केले आहेत की इझिली सर्व पेटीकोट दिसतील आणि घाईच्या वेळेला शोधाशोध करावी लागणार नाही। त्यानंतर दुसऱ्या बास्केटमध्ये सर्व ब्लाउज ठेवून घेत आहे। आता अरेंज केलेले ब्लाउज आणि पेटीकोट जिथे साडी हँग करून घेतली आहे त्याच्या खाली ठेवणार आहे। अशा पद्धतीने ठेवल्यामुळे अगदी सुटसुटीत दिसत आहे आणि जागेचा योग्य उपयोगही झाला। नेक्स्ट, जर तुम्ही साड्या रेग्युलर यूज करणार असाल किंवा स्टॅक करून ठेवायच्या असतील तर अशाच एकावर एक ठेवू नका, कारण खालची साडी काढायला गेलो तर वरची साडी विस्कटून जाते। त्यासाठी टी शर्ट ऑर्गनायझरचा उपयोग साड्या ठेवण्यासाठी करू शकता। बाजूला स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारचे बरेच ऑनलाईन स्टॅकर ऑर्गनायझर मिळतात। मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्याचा प्रयत्न करेन। मी इथे ऑर्गनायझर यूज केला आहे, तो घरीच बनवला आहे, त्यामुळे साड्या काढताना पडत नाही, व्यवस्थित राहतात। कमी जागेमध्ये जास्त कपडे ठेवायचे असतील तर शेल्फ डिवायडरचा यूज करा। मी इथे ब्लाउज आणि पेटीकोट सेपरेट ठेवण्यासाठी या डिवायडरचा उपयोग करणार आहे। अशा पद्धतीने जर डेली वेअर साड्या ऑर्गनाइज करून ठेवल्या तर त्या यूज करण्यासाठी इझी ॲक्सेस होतील। ज्या साड्या आपण ओकेजनली सणासुदीला किंवा वर्षातनं एक दोन वेळाच यूज करतो त्या साड्या ठेवण्यासाठी साडी कवरचा उपयोग करा। त्यामुळे साड्यांवर धूळ जमा होत नाही, त्यांना प्रोटेक्शन मिळतं। तसेच काठापदराच्या साड्या आणि एम्ब्रॉयडरी वर्क असलेल्या साड्या वेगवेगळ्या ठेवा। एम्ब्रॉयडरी वर्कमुळे काठापदराच्या साड्या खराब होऊ शकतात।
हेवी तसेच वर्क असलेली प्रत्येक साडी मी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सेपरेट ठेवते, त्यामुळे त्या व्यवस्थित राहतात. तुम्ही इथे कपड्याची पिशवी किंवा उशीचं कवर याचा सुद्धा उपयोग साडी ठेवण्यासाठी करू शकता. माझी नेक्स्ट टिप आहे, ज्या साड्या आपण कधीतरीच यूज करतो त्या अशा पद्धतीने खालच्या कप्प्यामध्ये ठेवा, आणि ज्या साड्या आपण रेग्युलर यूज करणार आहोत त्या आय लेवलला ठेवा, म्हणजे सारखं सारखं खाली वाकायला लागणार नाही. कपड्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी अशा प्रकारच्या नेप्थोलिन बॉलचा उपयोग करा. हे बॉल्स ठेवताना असे डायरेक्ट कपड्यांवर ठेवू नका, कपड्यांना हार्म होऊ शकतं, असे बाजूला किंवा कोपऱ्यामध्ये ठेवा. लास्ट बट नॉट द लिस्ट, साड्यांवर आपण ज्या टिकल्या लावतो, पिन लागते साड्यांसाठी, ती अशी एका पाऊचमध्ये ठेवून द्या, म्हणजे घाईच्या वेळेला आपल्याला एकदम इझी ॲक्सेस होईल, शोधाशोध करावी लागणार नाही. अशा प्रकारे साडीचं कपाट ऑर्गनाइज झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती अगदी सुटसुटीत आणि नीटनीटक दिसत आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशन आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू. बाय बाय.